आक्रोश मला समजू शकतो, कारण त्यांच्या नेतृत्वामध्ये महानगरपालिकेमध्ये 12,500 कोटी रुपयाचा जो भ्रष्टाचार झाला, ज्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात सीएजीने आपल्या रिपोर्टमध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या संदर्भातलं सुतोवाच केलं, आता त्याच्यावर काल माननीय मुख्यमंत्र्यांनी चौकशी तयार केली आहे, एसआयटी तयार केली आहे, आणि आता या एसआयटीमध्ये अनेक लोकांचे बुरखे फाटणार आहेत आणि काही लोक नागडे देखील होणार आहेत, आणि त्यामुळे मध्यंतरीच्या 2.5 वर्षामध्ये जी गँग महानगरपालिकेमध्ये उद्धवजींच्या आशीर्वादाने काम करत होती, आता त्या गँगचं काही खरं नाही हे लक्षात आल्यामुळे उद्धवजी मला असं वाटतं असे भावचरल्यासारखे बोलतायत. असं कोणी बोललं तर त्याला उत्तर थोडी द्यायचं असतं. 1 तारखेला पुन्हा ते मोर्चा करतात महानगरपालिकेला जाणार आहे. पालिकेवरती 1 तारखेला उद्धव ठाकरेंचं असं म्हणणं की आम्ही मोर्चा काढणार आहोत, आम्ही कोणताही भ्रष्टाचार केला नाही असं म्हणणं असं आहे. हा मोर्चा काढणं याला चोराच्या उलट्या बोंबा याच्याशिवाय जास्त काही म्हणता येणार नाही. सहकार्य त्यात काही पक्ष नसतो. औरंगजेबाच्या नावाखाली दंगली घडवल्या जातात राज्यात. औरंगाबादच्या नावाखाली दंगली राज्यात घडवल्या मैं सिर्फ उद्धवजी को इतना ही सवाल पूछना चाहता हूँ कि उनका अलायंस ये बाळासाहेब आंबेडकर जी के साथ में है, और बाळासाहेब आंबेडकर जी औरंगजेब की मजार पर जाकर वहाँ फूल चढ़ाते हैं, क्या इस देश के अंदर और महाराष्ट्र के अंदर औरंगजेब का महिमा मंडन उद्धव ठाकरे जी को मंजूर है, इसका जवाब उद्धव ठाकरे जी ने देना चाहिए. मुझे ऐसा लगता है कि शायद कांग्रेस राष्ट्रवादी के साथ जाने के बाद उनके विचार भी बदल गए हैं, अब उनको ये सारी चीजें अच्छी लगने लगी. ऐसा है कि बाळासाहेब आंबेडकरांनी औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन त्या ठिकाणी पुष्पार्चन करून त्या कबरीचं आणि औरंगजेबाचं महिमामंडन करण्याचा प्रयत्न केला. आता बाळासाहेबांचा पक्ष उद्धवजींच्या सोबत युतीत आहे, त्यामुळे उद्धव ठाकरेंचं देखील त्याला समर्थन आहे का, आणि मला तर असं वाटतं त्यांच्या वक्तव्यावरनं ते त्याचं समर्थनच करतायत असंच या ठिकाणी लक्षात येत आहे. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेल्यामुळे आता विचारही गहाण ठेवले आहेत हे स्पष्ट दिसत आहे. हॅलो.